या लहानशा ब्रेका उपरांत तुमकां परत एकदा येवकार तुमच्या आवडत्या कार्यक्रमांत नीड ऑफ द आवर. आनी आमच्या बरोबर आसात राजन तालकबाब, वी सी ऑफ ESG. सर, आमी उलयताले की ह्यो सगळ्यो ज्यो तुमचे प्लॅनिंग्स आसा करपाच्यो, सगळ्यो ज्यो तुमी तयारी केल्ली आसा, खूब दबाजन केल्ली आसा. लेट अस टॉक अबाउट व्हॉट अबाउट द ओपनिंग सेरेमनी. ओपनिंग सेरेमनीचे स्पेशलिटी अशी कित्याक, कोण येतलो, हू इज द गेस्ट, एंड व्हॉट इज द सी. सगळे आम्ही 18 तारखेक अनाऊन्स करतले, बिकॉज आय कॅनॉट डू दॅट, कित्याक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स असा 18 तारखेक DFF एन ESG. त्यांनी सगळ्यो गोष्टी अनाऊन्स करतले. सो प्लॅनिंग कायच ना, प्लॅनिंग केल्ले आसा तांणी, तांच्या तरेन केल्ले आसा. हय, पूण इट इज देअर प्रिव्हिलेज टू अनाऊन्स दॅट. ओके, नॉट इवन द क्लोजिंग सेरेमनी. क्लोजिंग सेरेमनी दोन्ही. सो दोन्ही गजाली त्यांच्या हेजेश. बाकी प्रोग्राम बी सगळे केल्ले आसा. देर इज गोइंग टू बी वर्सा परिसरच आणि किती बरो. ओके, हो प्रोग्राम करपाचो प्रयत्न. ह्या सगळ्यो गजाली भितर तुमकां टोटली गव्हर्नमेंटाचो सपोर्ट कसो, म्हणजे जे गजाली तुम्ही मूव करता पावयता ते सँक्शनिंग ऑथॉरिटी किंवा आणि खंय अडथळे? ह्या खेपे वेगळे गजाल म्हणजे जेन्ना हांव मुख्यमंत्री म्हारे गेलो आफ्टर टेकिंग, आणि एक म्हणजे कल्पना झाली की ह्या खेपे हांव पद्मा अवॉर्ड ह्या हांकां बिंगा आपोवपाक सोदतां स्टेट अवॉर्डीन. बोला आपय मान मात दवर तांचो. सी, तेजे कितले फुडें ताणें एका उतरान म्हाका हें दिलें, पुणून म्हाका एक एडवायसूय दिलो. करेक्ट, की खरें आनी पुणून आय बिलीव इन दॅट. हांव गोंयच्या आर्टिस्टांक सदांच मानता, तो केदो ल्हान जावं किंवा केदो व्हडलो जावं न्ही, आर्टिस्ट हो आर्टिस्ट आसता. काय ल्हान व्हडलो जावपाचो हो भाग प्रत्येकाच्या कितें म्हणटा नियतीचो आसता भाग. करेक्ट, कळ्ळें. सो बट दीस वॉज देअर, कळ्ळें. हो बरो एडवायस ताणें दिलो. करेक्ट, आनी आज पर्यंत कामाक खंयचेच कोणाच्या गोश्टीन कोणाचेर अडथळ ना. यू आर हॅविंग अ फ्री हँड. ओनली गरज आसता तुमच्या डेडिकेशनची आनी गरज आसता तुमच्या विजनची. कळ्ळें. सो ओके, ती एक गजाल जाली. पण आता तुम्ही जी प्लॅनिंग्स करता, म्हणजे जसे फिल्माचे जो प्लॅनिंग्स जातात, तितून ऐकले की तेलुगू फिल्म्स ह्या फावटी ना, तेलुगू एकूय फिल्म फेस्टिवल एक आसा. एक आसा. सी, अशें नासता की तेलुगू ना आनी मल्याळम ना आनी हें ना. इट वेरीज ऑलवेज. हांव एकदां सांगता सांगलेलो, हांव जेन्ना नॅशनल अवॉर्डा ज्युरी आशिल्लो, देर वॉज ओन्ली वन बेंगाली फिल्म. ओके, कॅन वी इमेजिन? आय वॉज शॉक टू सी ओन्ली वन बेंगाली फिल्म. तेय बी ओके, व्हडले न्ही. ना ना, पाकिस्तानी फिल्म येवकूच ना म्हणटकीर नासतले. देर इज नथिंग टू डू वीथ पाकिस्तानी फिल्म. म्हणजे एक दोग जाणांनी हे केल्ले सुद्धा, इट वॉज देअर, बट ज्युरी मेंबर नॉट सिलेक्ट. दे थॉट की इट इज नॉट अप टू द मार्क. सो सी, दिस इज गुड सिनेमा. लेट अस, इट इज इंटरनॅशनल सिनेमा. हाका लागून आनी ताका लागून ते भायर पडूं ना. कळ्ळें. तातूंत सिनेमात नाशिल्ले बरे सिनेमा जाले. तेलुगू आतां तूं नांव की बरे सिनेमा इंडियातले 220 चित्रपटांतले 25 बरे चित्रपट काडप हे खूब कठीण काम आसता. ते केलां आनी म्हाका अभिमानान सांगचो दिसता, तातूंत एक गोंयचे आसा, के सारा सारा. दॅट्स अ गूड थिंग. हांव सदां जेन्ना गोंयचे फिल्म नॅशनल अवॉर्ड मेळटा आनी इंडियन पॅनोरमा येता तेन्ना म्हाका खूब खोस जाता. कित्याक हांव सदां वॉट एवर हार्ड वर्क आय डीड फॉर लायफ 96 टू माय फिल्म जर्नी. करेक्ट. माय वॉज आय वॉज ऑलवेज टेलिंग बाबा, हांव जें कितें केलें तें बेज. करेक्ट, ताजे वयर वचात आनी ताजे वयर जेन्ना कोणी वता म्हाका खूश जाता. हय, सुरवातेक हाडली. अजुनूय करता, अजुनूय करपाचो आसा. सद्या मातसो ब्रेक घेतिल्लो आसा थोड्या टायमा खातीर, बट इट्स गूड दॅट हळूहळू बदलत आसा. आनी हाजो पूर्ण हे इफीक लागून जाल्ले आसा. करेक्ट. तुमी जर ओवरऑल भाग किल्लो वयता, इफीचे फायदे कितें? ही गोंयची फिल्म जे जातात, गोंयचे कलाकार जातात, गोंयाक नॅशनल अवॉर्ड आयले, कळ्ळें, इंटरनॅशनलूय अवॉर्ड आयले एक शेटगांवकाराच्या मार्फत. कळ्ळें. सो दीस आर आतां बॅड रॉयले बाकी कडेन वता फेस्टिवलान. सो दीस इज गूड. करेक्ट, बरे फिल्म जातात. सो ते मास्टर क्लासीस ज्यो आसता इफी खातीर, तेंचे गोंयकारांक कितें तरी तेंचो आउटपूट मेळपा सारको? आउटसायड आउटसायड इफी वेन्यू ऑर अशें कितें तुमी? न्ही, आउटसायड इफी वेन्यू केल्यार कोणी येतले? कळ्ळें न्ही, बेश्टेच येतले टायमपास. सी, दीस इज अ सिरियस एक्टिविटी. फिल्मूय पळोवप इफीक इज अ सिरियस एक्टिविटी. इट इज नॉट एंटरटेनमेंट. दीस इज बियॉंड एंटरटेनमेंट. एवरीथींग एवरीबडी हॅज टू अंडरस्टँड. हांगा खुबशे लोक नानत नाका आशिल्ले फिल्म पळोवपाक येतात, खंयचे भायले येतात. सी, वी कॅनॉट कंट्रोल दॅम बिकॉज एवरीबडी अबाव 18 इज अलावड टू बी अ मेंबर ऑफ दीस. पुणून ह्यो एक्टिविटी आनी सिरियस आसात मास्टर क्लासीस. सो त्यो डेलिगेट जावन भितर येवन, सी, स्टुडंट्स आर फ्री टू हे रजिस्टर. सो दे कॅन गो देर. देर आर अगेन FTI वर्कशॉप्स. करेक्ट, ऑन एक्टिंग, स्क्रीन प्ले अँड फिल्म एप्रिसिएशन सायमल्टेनियसली हॅपनिंग. सो इतले गोष्टी जातात. देर इज फूल स्कोप फॉर स्टुडंट्स टू लर्न
थ्रू दीस एक्टिविटीज. हेजो एंटायर शेड्यूल केन्ना मेरेन मेळटलो? म्हणजे एंटायर रोखडोच येतलो. रोखडे कितें जाता, थोडी फिल्मां आमकां भायल्यान येतात. ओके. आनी गव्हर्मेंट ताजे प्रमाणे ते फिल्म पावले आनी ताजें टेस्टींग जालें. कितें आतां फाल तें चॅक केलें आनी प्रिंट बरी ना जाल्यार दे कॅनॉट इन्क्लूड. तो म्हणटा आपले कडेन आनी प्रिंट ना धाडपा तुका, सो हॅव टू ड्रॉप दॅट. नाल्यार फाल्यां मागीर हांगा हाडटगीर शेड्यूल करून मागीर कॅन्सल करचें पडटा. सो म्हाका दिसता फाल्यां भितर सगळीं फिल्म कन्फर्म जाता जी आसा ती आयली ती. हे खंय खंय वेरियस फेस्टिवलां वता आनी ती मागीर दिल्ली येता. ती पयल्ली आसतात पूण प्रिंट येवन प्रिंट चॅक केल्या शिवाय दे कॅनॉट इन्क्लूड इन द शेड्यूल. सो आय थिंक बाय टुमोरो एंटायर एक्सरसायज. सी आतां ऑनलायन आशिल्ल्या कारणान सी तुमी 3 दिसां पयली तिकेट बूक करपाक शकना. करेक्ट. सो तुमकां 4 दिसांचे दिलां 17 तारखेक. सो 19 तारखेक तूं बूक करतलो सो 23 तारीख मसर आसा. पूण तुमचे कडेन 25 तारीख मसर शेड्यूल आसतले 24 ते 25. सो रेस्ट बाय दॅट टायम 18-19 म्हळ्यार सगळें शेड्यूल येतले रोखडे. आनी एवरीथींग इज अवेलेबल ऑनलायन. यू डीड नॉट कलेक्ट हांग कॉपी आसतल्योच भायर, पूण तुमचे ऑनलायन सगळें शेड्यूल आसतले बिफोर द फिल्म फेस्टिवल स्टार्ट. ट्रू ट्रू. आतां आमी ऑलमोस्ट पर्मनंट वेन्यू डिक्लेर जाल्लो आसा गोवा एज ऑफ इफी म्हणून. आनी सीएमान जशें म्हटलां की 50 इफी जाता म्हणसर आमचो वेन्यू सेपरेट जातलो किंवा इफी खातीर एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार जातलो. हेजेर तुमी कितें पावलां उबारल्या काय कितें? चालू आसा. लँड एक्विजिशन जाल्यार डिजायनींग हाजेर सगळें चालू आसा. तांचे प्रोसेस जे करपाक जाय ते सगळें चालू आसा. आय थिंक हाका गती नवे सगळ्या परत येतकीर मेळटली कळ्ळें. सो दॅट शूड बी अ गूड वेन्यू. ते जालें जाले. ईएसजीच्या वेन्यून जे स्टॉल्स लागता आनी कितें लागता थंय कितें अनू सेपरेट कितें पळोवपाक मेळटले डिफरंट? ना, स्टॉल्स आर मेंट फॉर फेसिलिटीज फॉर ऑल फिल्म लवर्स हू कम टू वॉच सिनेमा. फिजिकली कितें जाता, मदीं कितें खावपाक जाय पडटा. लोक 3-3, 4-4 पिक्चर पळयता. सकाळीं येता सांजे वता एकदम. सो त्या भितर खावपाक पिवपाक कितें जाय त्यो गोश्टी जाय. सम रिलॅक्सेशन जर जाय जाल्यार सरावंडींग एरिया जे आमचे आसा बरी बसपाक सगळे सिटींग अरेंजमेंट. कोणाकूय थोडे दिसलो वाज आयलो थोडे वेळ बसून कितें दुसरें कितें पळोवया तेंय आसा. आमचे कडेन वॉल टी व्ही सगळे कडेन चालू आसात. सो तुमचे कडेन काल कितें जाल्लें सगळें तुका मीस जालां जाल्यार तें तुज्यान थंय पळोवपा जाता बसून. सो मेनी थिंग्स आर देर. आनी टॅक्निकली इज इट एप अवेलेबल ऑर समथींग लायक दॅट वीच सी एप कितें जाता. एप इज अ कंपलसरी तुका डावनलोड करचो पडटा. सो अशें आयलें की सगळ्या थंय डेलिगेट कावंटराचे कंपलसरी लोकांक एप दिवचो म्हणून. पूण डॅट बिकम लिटल बीट चड फोर्सफुली न करता. आमचो एप आसा कळ्ळें, इफी एप आसा आमचो. जाय तांकां ताणी डावनलोड करचो, देर इज नो प्रोब्लेम. कळ्ळें, यू वील गेट ऑल द डेटा वॉट इज हॅपनींग सगळें आसा. एन्ड द मेजर थींग वॉट वी वॉन्ट टू फोकस ऑन इज द सेक्युरिटी. सेक्युरिटी पॉयंट ऑफ व्यूतल्यान तुमी कितें चिंतता? नाही, खूब बरें आसा. खूब सेक्युरिटी वायज आमी मिटींग केल्यार दे आर प्रिपेर्ड वीथ एवरीथींग. ओके. ताणें म्हणजे आमी ताजे दुबाव घेवपाचे कारण पयर पसून जेन्ना पी एम आयले गोंयान तुमी पयले आसतले सेक्युरिटी कशी विदीन शॉर्ट टायम दे डू इट. ब्रिक्स पयले तुमी सगळ्यांनी कशें केली. लोकांनी थोडो बोळ मारलो पूण जेन्ना जातकीर सगळ्यांक आ बरें जालें आं म्हणून कितें. सो तशेंच भशेन हें जातलें. सेक्युरिटी बाबतींत कोणें विचार करपाची गरज ना. आमचे पुलीस फोर्स, आमचे बाकी डिपार्टमेंट्स आर वर्किंग. एंटायर प्लॅनिंग इज डन. सो सेक्युरिटीच्या बाबतीन कांय ना. जाले 2 मिटींग जावन ऑलरेडी ताणें सगळे कितें कितें चेंजीस करपाक जाय, कशें स्मूथ जावपाक जाय हें ताणें सगळें एक्सप्लेन केलें की आमी कितले फास्ट ट्रॅफीक मूव करपाक जाय. आमी कंजेशन कंजेशन म्हणटात. वी कॅन डू दॅट प्लॅनिंग आनी दॅट डे हो डन ऑलरेडी. ओके. सो आतां खंयचे खंयचे वेन्यूज आसतले जंय मुवीज स्क्रिनींग जातले? सी वेन्यूज आयनॉक्स 1, 2, 3, 4, मॅकनीज 1, 2 आनी कला अकॅडमी. दीज आर द मेन वेन्यू प्लेस ऑफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया. सो हांगा सगळे कडेन जातले. ओके. ताजे भायर त्यो बाकीच्यो तुमकां सांगल्या पळय आयनॉक्स आनी भायर आउटस्कर्ट दीज आर फॉर द नॉन डेलिगेट. ह्या केपी गोंयचे के सरासर आयला. सेकेंड थींग तुमकां सांगलें त्या प्रमाणे गोंयचे सगळे फिल्म फेटर्निटी जवळ जवळ 300 लोक आसले तांचे खातीर वेगळे क्यू आसतले. ताणें डेलिगेट कार्ड रजिस्टर करचें. तांचें नांव ऑलरेडी आमी रजिस्टर भितर दिल्लें आसा. सो ऑटोमॅटिकली दे वील कॅटेगरायज. सो यू कॅन कम अंडर दॅट रिजर्व कॅटेगरी ज्यो तुका सिट्साचे आसा थंय. सो ऑल दीस फेसिलिटीज आर गिवन. नाव ओन्ली अपील टू पब्लीक. थोडेशें आमी डिसिप्लीन मेनटेन करया की वी आर नोन फॉर बेस्ट हॉस्पिटेलिटी. करेक्ट. कळ्ळें. आतां दीस इज द टायम टू शो दॅट की दीस इज गोंयचो इवँट. And let us make it the best event of the country. So the next step will be the best event of the world. Okay. रायट. ह्या तुमच्या मेसेजीचेर म्हाका दिसता आमकां टायम ऑलरेडी जाल्लो आसा. आमकां थांबोवचो पडटा इंटरव्यू. चडश्यो गजाली तुमी एक्सप्लेन केल्ल्यो, चडश्यो गजाली तुमी सांगल्यो. म्हाका दिसता ऑलमोस्ट ऑल इन्फॉर्मेशन तुमी ऑनलायन घालच्या पयलीं लोकां मेरेन पावले आसा. देव बरें करूं म्हणटा तुमी तुमचो टायम दिलो प्रायमा खातीर आनी ही मुलाखत दिल्ली खातीर. थँक्यू. थँक्यू.
हा कार्यक्रम आम्ही हांगाच सोपयतात. चडश्यो गजाली तुमकां कळलेल्यो आसात, ऑनलायन हे सगळ्यो गजाली येतल्योच, पण राजेंद्र बाबान सांगल्या प्रमाणे चडश्यो गजाली स्मूथ जावपाच्यो आसा. फक्त लोकांनी तांकां सहकार्य दिवचें आनी सगळ्यो मुवी तिकीट म्हणा किंवा बुकींग म्हणा ह्यो सगळ्यो गजाली स्मूथली जावपाचो तांचोय प्रयत्न आसतलो, आम्ही तांकां सपोर्ट करपाचें. इतलेंच मागता आनी ह्यो कार्यक्रम हांगाच सोपयतात. पळयत रावात तुमचो आवडतो चॅनल प्रायम टीव्ही.